बड़ी शॉप, खड़ी साखर, चेरी, गोड बड़ी शॉप, खोबरा किस, लहान चेरी, काथा, चुना, लवंग। सर्वप्रथम मी पानं धुतलेली आहेत व स्वच्छ पुसलेली आहेत। आता मी त्याचं देठ काढणार आहे। सगळ्या पानांची देठं काढून घ्यायचीत। अधिक महिन्यामध्ये 33 सुवासिनींना रोज एक एक विडा द्यायचा व एक नाणं द्यायचं, त्यामुळे आपल्या घरामध्ये सौभाग्याची वृद्धी होते व अखंडित सौभाग्य लाभतं स्त्रीला। मी सगळे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत। सुरुवात मी अधिकाच्या विड्यापासून करत आहे। अधिक महिन्याचा हा अधिकाचा विडा पहिल्या सुवासिनीला देण्यासाठी अधिकाच्या विड्यापासून सुरुवात करायची। आपल्या घरातही सगळं अधिक अधिक होत चालतं। अगदी हा असा अगदी सोपा अधिकाच्या चिन्हासारखा, त्याला लवंग खोचलेली आहे म्हणजे तो विडा घट्ट राहील, सुटणार नाही। आता मी पुढीचा विडा करणार आहे। पुढीच्या विडा करण्यासाठी दोन पानांची गरज असते। आपण ज्याप्रमाणे आपली पुडी बांधलेली असते त्याप्रमाणेच ही पानांची पुडी बांधायची असते। हे विडे तयार करण्यासाठी पानं मऊ असायला हवीत, नाहीतर ते तुटतात। ही बघा कशी पुडी बांधली आहे। पुडीच्या विड्याला लवंग खोचण्याची गरज नसते, पण मी सुंदर दिसण्यासाठी एक लवंग खोचत आहे। आता वळकटीचा विडा हा अगदी सोपा आहे करायला। पान थोडं तुटलं म्हणून मी बदलवत आहे। अशा पद्धतीने वळकटी करत चालायची। झाली वळकटी व एक लवंग अलगत रोवायची। हा वळकटीचा विडा तयार करून झालेला आहे। आता मी गोविंद विडा दाखवत आहे। गोविंद विडा थोडा करायला अवघडच आहे। पहिल्या पानाचं असं खाली टोक दिसायला हवं। छोटं असं टोक जर दिसलं तर समजायचं की आपला विडा अगदी बरोबर होणार आहे। त्याला तिसरं पान दुमडायचं। ते खालच्या बाजूने घ्यायचं। वर गोविंदाचा मुखवटा दिसत आहे। पुन्हा पान घ्यायचं, पुन्हा ते दुमडायचं।
खाली त्याला लवंग रोवायची, खोचायची त्याला. हा झाला तयार गोविंद विडा. असं तुम्ही की 5 पानांपर्यंत रोवू शकतात. दुमडूळ हा चिरोटा वडा. ह्या विड्याला चिरोट्याचा आकार येणार आहे. जशी चिरोट्याला लेयर्स असतात हे झालं पहिलं पान दुमडून. दुसरं असे 4 किंवा 5 पानं दुमडायचे, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याचे असे पूड पूड दिसायला हवेत. अधिक महिन्यामध्ये जेवढं दान धर्म पूजा अर्चा केली त्याच्या 1/4 पटीने फळ आपल्याला लाभतं. त्यामुळे सुवासिनींना हे विडे देण्याची प्रथा आहे हे मी माझ्या आईकडून शिकलेली आहे. म्हणून मला वाटलं की शेअर करावं. आता मजेदार फुलपाखराचा विडा. तसं आपण कुठल्याही प्रकारचा साधाही विडा सुवासिनींना देऊ शकतो, पण एक फन म्हणून असं छान वाटतं. एक वेगळा आनंद मिळतो की आपण अधिक महिन्यात काहीतरी वेगळं करत आहोत. सुवासिनीला देताना 1 रुपयाचं नाणं, त्याला हळदी कुंकू लावायचा आणि 1 विडा. बघा किती छान असे विडे तयार झालेले आहेत. अगदी तुम्हाला नक्की आवडतील. तुम्ही बघतच आहात आणि सुवासिनींना देण्याचा मोह आवरला जाणार नाही. 1 नाणं 1 विडा. अधिकाच्या विड्यापासून मात्र सुरुवात करायची. किती छान दिसत आहेत विडे.